अध्यक्ष महोदय खरं तुम्ही न्याय दिला पाहिजे। तुम्ही ग्रामीण भागाच्या महाराष्ट्राचे नेते आहात, तुम्ही ग्राम विकास मंत्री आहे आणि तुम्ही जर पाहिलं गिरीश भाऊ म्हणजे चष्मा कोणताही वापरा पण आकडेवारी जर पाहिली तर अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे। मी शहरात घर बांधलं अध्यक्ष महोदय तर 2,50,000 रुपये, त्याच योजनेमध्ये मी गावात जर घर बांधलं तर फक्त 1,18,000 रुपये। केंद्र सरकार आपलंच आहे, तिथं आपल्याला लगेच सांगावं लागेल तिथं काय म्हणताय। चार चाकी तीन चाकी कृषी साहित्य असन तर तुम्हाला घर भेटणार नाही, 50,000 पेक्षा अधिक किमतीचं किसान क्रेडिट कार्ड असन तर की कृषी साहित्य असन तर तुम्हाला घर भेटणार नाही, 50,000 पेक्षा अधिक किमतीचं किसान क्रेडिट कार्ड असन तर घर भेटणार नाही, कुटुंबातील एखादा सदस्य सरकार नोकरी असन घर भेटणार नाही, अशा प्रकारच्या 21 अटी घातल्याय। मूर्खाव का आम्ही मत मारणारे तुम्हाला मत मारणारे? आणि मग शहरात जर घर घ्यायचं असत तर फक्त 3 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला असला आणि त्याचं PR कार्ड असलं का घर भेटलं, काही अटी पूर्ण करावं लागत नाही। 75% ग्रामीण भागातून आमदार निवडून येतोय, खरं तर आम्हाला मतच नाही मारलं पाहिजे। याच्यामध्ये अधिक प्रॉब्लेम आहे, तुमच्या योजना जातीवर आहे। घर मातीचं उद्या पडत असन मरत असन काही अर्थ नाही। जात पाहिलं जातं पहिले अध्यक्ष महोदय, घर पाहिलं जात नाही। उद्या जर तिकडे छताहून जर आमची आम्ही पाहतोय या अतिवृष्टीमध्ये 50 लोक मरण पावले अध्यक्ष महोदय, घर पळून मातीचे घर होते म्हणून झोपित मेले। माझं म्हणणं आहे सगळं बजेट मागं ठेवा, किमान राज्यातलं घराची तर व्यवस्था केली पाहिजे। ग्रामीण भागात सिकस्त असणारे घरपूर भरपूर आहे, भयानक आहे। या मातीच्या घराचा एकदावचं बजेट मोठं करून काय असेल एवढा विचार आपण करावा, एवढंच मागणी करतोय अध्यक्ष महोदय। आपल्याकडून विनंती करतो का यामध्ये काहीतरी ठोस निर्णय मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्या मिळून आपण घेतला पाहिजे, केंद्राला काहीतरी आपण सांगितलं पाहिजे, केंद्राचे निकष कमी केले पाहिजे। 21 निकष आहे अध्यक्ष महोदय, कोण पूर्ण करणार आहे? शक्यच नाही आहे। आणि म्हणून आपण यावर तातडीनं बैठक घ्यावी, लगेच निर्णय घ्यावा अशी अपेक्षा करतो। आणि 2 शब्द संपवतो, पण अनेक चांगल्या सूचना हे करत असताना या ठिकाणी अनेक सदस्यांनी या ठिकाणी केल्या, त्यामध्ये सगळ्यांचा रोष 25-15 रुपयांचे देवाचे स्थगिती उठवावी। घरकुलाच्या बाबतीमध्ये बच्चूकडू आमचे सन्मान्य सदस्य या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांनी जो प्रश्न मांडला या ठिकाणी आपण बघितलं असेल देशामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी याची हीच भूमिका आहे की प्रत्येक गरीब माणसाला की ज्याच्या डोक्यावर छत नाही त्याला घराला भिंती नाही त्याला घरकुल मिळालं पाहिजे, त्याला नळाने थेट पाणी त्याच्या घरामध्ये पोहोचलं शुद्ध पाणी पोहोचलं पाहिजे, त्याच्या घरामध्ये लाईट लागला पाहिजे, त्याच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे, त्याच्या घरापर्यंत वाडी वस्तीवर जायला रस्ता असला पाहिजे। ह्या अगदी बेसिक गरजा आहेत आणि या गरजा त्याच्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जी मागणी केलेली आहे ती रास्ता आहे, परंतु थोडा वेळ लागेल। टप्प्याटप्प्याने घरकुलं येत आहेत, सगळ्यांचा या घरकुलाचा प्रश्न आता मला वाटतं बऱ्याच अंशी हा संपतोय। गॅसच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की आता जवळपास 8.5 कोटी लोकांना केंद्र सरकारने त्या ठिकाणी गॅस दिलेला आहे, म्हणजे अशा सगळ्या गरिबांसाठी ज्या योजना आहेत त्यालाही प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आणि म्हणून आपली जी घरकुलाची योजना असेल, रस्त्यांची योजना असेल, 25 पदाची योजना असेल, ग्रामीण विकासच्या माध्यमातून कुणाल पाटील या ठिकाणी नाही त्यांनी ग्रामपंचायत ऑफिस कार्यालय बांधण्याच्या संदर्भामध्ये सूचना केलेली आहे, अनेक सूचना अतिशय चांगल्या सूचना या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। निश्चित सगळ्या सूचनांचा विचार आम्ही अतिशय गांभीर्याने या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय सभागृहाला विनंती करणार आहे।